अमळनेर बाजार समितीत धुळे, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी देखील आपला माल विक्रीसाठी आणत असल्याने तालुक्यातील मांडळ येथे उपबाजार समिती सुरू करण्यात येणार आहे. याबाबत ग्रामसभेचा ठराव झाला आहे. तसेच मारवड उपबाजार देखील विकसित करण्यात येणार आहे. परवानगीसाठी प्रस्ताव पाठवला आहे अशी माहिती सभापती अशोक पाटील यांनी दिली. बाजार समितीची नांदेड तालुका धरणगाव येथे जागा आहे. पूर्वी हे गाव अमळनेर तालुक्यात होते, मात्र आता काही संबंध येत नसल्याने या ठिकाणची जागा विक्री करून तालुक्यातील मारवड येथील उपबाजार विकसित करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. मारवडला गोदाम, कोल्ड स्टोरेज आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. पातोंडा, मारवड, मांडळ येथे उपबाजार विकसित झाले तर बाजार समितीचे विकेंद्रीकरण होईल. तालुक्यातील शेतकऱ्यांची व बाहेर तालुक्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांची देखील सोय होईल. विकासासाठी सर्व संचालक मंडळाचे सहकार्य मिळत आहे. अमळनेर बाजार समितीच्या नावावर 19 एकर जागा आहे, मात्र उतारे फक्त 20,000 स्क्वेअर फूटचे होते. याबाबत पाठपुरावा करून सर्व उतारे अपडेट केले आहेत. भूमी अभिलेख कार्यालयाकडून 30 वर्षांच्या नोंदी काढून बाजार समितीच्या नावावर सर्व जागा मिळवून घेतली आहे. त्याचप्रमाणे मालाची आवक वाढली की धुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती, त्यामुळे गुरांचे शेड स्थलांतरित करण्यात आले असून तेथील रिकामे शेड व्यापाऱ्यांना देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांना मालाची प्रतवारी करण्याचे आधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे जागरूकता होऊन शेतकऱ्यांना मालाला योग्य तो भाव मिळेल. शेतकऱ्यांसाठी लवकरच ATM सुरू केले जाईल असेही सभापती अशोक पाटील यांनी सांगितले. पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित जैनाचार्य पूज्यपाद आचार्य भगवंत श्रीमद विजयरत्न सुंदर सुरीश्वरजी महाराज यांचे सुमारे 40 संत साध्वींसह बुधवारी अमळनेर नगरीत आगमन झाल्याने श्री सकल जैन समाजाच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सराफ बाजारातील श्री गिरुवाजी पार्श्वनाथ जैन मंदिरातून वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. यात सकल जैन समाजातील असंख्य महिला भगिनी व पुरुष बांधव सहभागी झाले होते. यावेळी मिरवणूक मार्गावर सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सदर वरघोडा वाजत गाजत श्री दादावाडी मार्गे निघून न्यू प्लॉट भागातील श्री शीतलनाथ मंदिरात समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी गुरुदेवांचे दर्शन व आशीर्वाद घेतले. दरम्यान गुरु महाराज 29 पासून हॉटेल मिडटाऊन येथे दररोज सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान भाविकांना प्रवचन देणार असून काल पहिल्या दिवशी रत्नप्रवाह प्रवचन मालेचा शुभारंभ झाला. अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील VZ पाटील हायस्कूलमध्ये 61 मुलींना मानव विकास योजनेअंतर्गत सायकली वाटप करण्यात आल्या. प्राध्यापक भरत जीवन पाटील, पुष्पलता अशोक पाटील, श्याम अहिरे आणि शालेय समिती सदस्य यांच्या हस्ते सायकली वाटप करण्यात आल्या. तसेच यंदा विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल 97.36% एवढा लागला. शाळेत मृणाल शिंपी ही विद्यार्थिनी 88.80% गुण मिळवून प्रथम,
तर रेणुका पाटील 85.80% गुण मिळवून द्वितीय, तर नयन पाटील 81.40% गुण मिळवून तृतीय आली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष उदयनारायण पाटील यांनी कौतुक केले. गोविंद भाऊ सोनवणे, मीराबाई पाटील, डी ए धनगर सर, योजना पाटील, मुख्याध्यापिका सविता बोरसे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती योगिता देशमुख यांनी केले, तर आभार गुलाब बोरसे यांनी मानले. जनावरांची कत्तल थांबवण्यासाठी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी विनापरवाना गुरे वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवून कारवाईचा धडाका लावला आहे. आठवडाभरात 5-6 कारवाया करण्यात आल्या आहेत. गेल्या 2 दिवसात 2 वाहनांवर कारवाया करून 7 जनावरे व 2 वाहने असा एकूण 5,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत. डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी विशेष पोलिसांची नियुक्ती करून निर्दयीपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. 29 रोजी दुपारी पैलाड पोलीस चौकीजवळ वाहन क्रमांक MH12QG9498 वाहनात 2 गायी व 2 म्हशीचे पारडू निर्दयीपणे कोंबून आणत असल्याचे आढळून आले. चालक हिमालय गोरख धनगर राहणार कठोरा तालुका चोपडा हल्ली मुक्काम पैलाड आणि फराज खान हमीद खान राहणार फरशी रोड अमळनेर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 1,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 28 मे रोजी सकाळी 4 वाजता सावखेडा गावाजवळ कुसुमाई पेट्रोल पंप जवळ वाहन क्रमांक MH20EL4328 मध्ये 3 गायीचे पाय बांधून वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. चालक गोपाळ गोविंद मंडावत राहणार सिल्लोड व क्लीनर साईनाथ मगन कानडजे या दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत. शेती संबंधित कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने सादर केल्या प्रकरणी एकावर अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्माराम जगन्नाथ चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आत्माराम चौधरी व चेतन शांताराम ठाकूर यांच्या अमळनेर शिवारात असलेल्या शेतातील बांधाचा वाद 2011 पासून सुरू आहे. सद्यस्थितीत हा वाद उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर असून रिव्हिजनचे काम न्यायप्रविष्ट आहे. चेतन ठाकूर यांनी माहिती अधिकारात एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम पाणलोट क्रमांक 1-5 ची प्रमाणित नकाशा प्रत कृषी विभागाकडून मिळवली. त्यावर मंडळ कृषी अधिकारी मारवड यांचा सही व शिक्का होता. मात्र मंडळ कृषी अधिकारी मारवड यांच्याकडे पाणलोट क्रमांक 1-5 मंडळाची प्रमाणित प्रत सादर न करता चेतन ठाकूर यांनी त्यावरील सही व शिक्का लपवून नवीन छायांकित नकाशा सादर केला. याद्वारे उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टापुढे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे तक्रारीत म्हटले असून कागदपत्रात फेरफार प्रकरणी अमळनेर पोलिसात 4,68,471 व 182 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर शाळेची बदनामी करून धमकी दिली तसेच पैसे मागितल्या प्रकरणी अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्या विरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील जवखेडे येथील दत्तगुरु इंग्लिश मीडियम स्कूलचे लिपिक उमेश राजेंद्र पाटील यांनी मंगळवारी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की रावसाहेब पाटील यांनी 18 एप्रिल 2024 रोजी एका व्हॉट्सअप ग्रुपवर शाळेबद्दल बदनामीकारक मजकूर टाकला होता. त्याबाबत उमेश पाटील यांनी पंचायत समितीकडे 27 मे रोजी अर्ज केला होता. त्याची नक्कल घेण्यासाठी 28 मे रोजी सकाळी फिर्यादी उमेश पाटील, रवींद्र पाटील, गोकुळ पाटील हे पंचायत समितीतील आवक जावक विभागात गेले होते. त्यानंतर संबंधितांनी रावसाहेब पाटील यांची भेट घेत त्यांना शाळेची बदनामी करू नका अशी विनंती केली. त्यावर पाटील यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान संस्था चालकाविरुद्ध यापूर्वी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संस्था चालकाने RTE कायद्यानुसार बेकायदेशीर 87 लाख रुपये अनुदान लाटले आहे. त्याची कारवाई सुरू आहे. म्हणून दडपण टाकण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी अमळनेर 7 न्यूजशी बोलताना सांगितले.